चला एक छोटा प्रयोग करून बघूया। त्यासाठी आपल्याला खाली दिलेलं साहित्य लागणार आहे। कागदाचे दोन तुकडे, एका वाटीत गोड तेल, एका वाटीत पाणी। कागदाचा पहिला तुकडा पाण्यात भिजवा आणि नंतर वाळायला ठेवून द्या। दुसरा तुकडा तेलाच्या वाटीत टाकून भिजवा आणि नंतर वाळायला ठेवून द्या। वाळलेले हे दोन्ही तुकडे मजकूर असलेल्या पुस्तकावर ठेवा आणि तो मजकूर वाचायचा प्रयत्न करा। सांगा बरं, कुठल्या तुकड्याखाली ठेवलेला मजकूर वाचता येतोय? अगदी बरोबर, तेलात भिजवलेल्या कागदातून मजकूर वाचता येतो, कारण तेलामुळे कागदाचा हा तुकडा अर्ध पारदर्शक झालाय। पण पाण्यात भिजवलेल्या तुकड्यांनी मात्र आपल्याला वाचता नाही आलं। तेल आणि तेलासारखे इतर पदार्थ ज्या अन्न घटकात मोडतात, आता आपण त्यांच्याबद्दल समजून घेणार आहोत। या अन्न घटकाला म्हणतात स्निग्ध पदार्थ। तेल हा एक स्निग्ध पदार्थ आहे। स्निग्ध पदार्थांपासूनही आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। खरं तर स्निग्ध पदार्थांमधून आपल्याला पिष्ट पदार्थांपेक्षा दुप्पट ऊर्जा मिळते, पण आपल्या आहारात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण खूपच कमी असतं। ऊर्जा देण्याबरोबरच स्निग्ध पदार्थ अजून काही महत्त्वाची कामं करतात। या पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते। चरबी आपल्या शरीरात अशा प्रकारे काम करते, आपल्याला काही काळ अन्न नाही मिळालं तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळते। याबरोबर या बाहुलीला आकार मिळावा यासाठी आपण काय केलं? आपण त्या बाहुलीत कापूस भरला। मुलांनो, चरबीचा असाच एक थर आपल्या त्वचेखालीही असतो आणि याच थरामुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो। तुमच्या मते काचेची ही नाजूक वस्तू का फुटली असावी आणि ही वस्तू का फुटली नसावी? कारण त्या वस्तूला पुठ्ठा किंवा थर्माकोल यांनी संरक्षण मिळालं होतं। मुलांनो, आपल्या शरीरात सुद्धा असेच काही नाजूक अवयव आहेत, आंतरेंद्रिय आहेत, ज्यांना संरक्षणाची आवश्यकता असते। चरबीच्या थरामुळे या सगळ्यांना संरक्षण मिळते। त्यामुळेच बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही। दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारं तेल ही सगळी स्निग्ध पदार्थांची उदाहरणं आहेत। याशिवाय मांस, अंड्यातील बलक यातही स्निग्ध पदार्थ असतात। मुलांनो, आपण मागील भागात घेतलेलं बांधकामाचं उदाहरण आठवत आहे का तुम्हाला? आता विचार करा, आपल्याकडे बांधकामाचं सगळं साहित्य आहे पण विटाच नाहीत तर काय होईल? अगदी बरोबर, आपली भिंत तयारच होणार नाही। ज्याप्रमाणे भिंत बांधण्यासाठी विटांची गरज असते, त्याप्रमाणेच आपल्या शरीराच्या जडणघडणीसाठी आपल्याला एका अन्न घटकाची गरज असते। चला त्याबद्दल जाणून घेऊया। या अन्न घटकाचं नाव आहे प्रथिने। राजू गेल्या आठवड्यात खेळताना पडला आणि त्याला गुडघ्याला खरचटलं। फार नव्हतं लागलं पण जरा रक्त आलं होतं। एक दोन दिवसात राजू या खरचटण्याबद्दल विसरूनही गेला। काल जेव्हा त्यांनी आपला गुडघा बघितला त्यावेळी त्याची जखम पूर्णपणे भरून गेली होती, इतकं की तिथे खरचटलं होतं हेही कळत नव्हतं। राजू विचार करायला लागला, कशी बरं झाली असेल ही जादू? मुलांनो, तुम्ही ओळखलं का या जादूगाराला? हा जादूगार आहे प्रथिने। प्रथिन या शब्दाचा अर्थ जीवनक्रियेसाठी लागणारा आद्य पदार्थ असा आहे। हा एक मूळ ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ आद्य किंवा प्रथम असा आहे। प्रथिन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात, कारण त्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते। प्रथिन हाडांच्या वाढीसाठी खूप महत्वाची असतात आणि स्नायूंच्या बांधणीसाठी सुद्धा प्रथिन गरजेची आहेत। प्रथिन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, आपल्या शरीराची झीज होत असते, आपल्याला काही इजा देखील होत असतात, त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रथिन फार महत्वाची असतात। प्रथिन कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यांसारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस आणि मासे यांपासून मिळतात। म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा। आपण काय शिकलो?
स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल असलेले पदार्थ। स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा देतात। प्रथिन म्हणजे आद्य पदार्थ। प्रथिनांची आपल्या शरीराला गरज असते, शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी। स्वाध्याय, हे ताट बघा आणि सांगा यातील पदार्थांमध्ये कुठले कुठले अन्न घटक आहेत। ताटातील पदार्थ: पोळ्या, बटाटा भाजी, वरण आणि भात, तूप, शिकरण, मेथीची भाजी। राजू अजिबात दूध पित नाही किंवा दुधापासून तयार झालेले पदार्थही खात नाही। तुम्ही राजूला दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी काय सांगाल?